दगड मारून आंदोलन बंद करणारे, लोकांच्या सभा बंद करणारे लोक आहोत आम्ही। त्यामुळे राऊतांनी आम्हाला चॅलेंज करू नये। आरोपात्यांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या बाबतीमध्ये कोणी विरोध केला नाही। आपण आपल्या मागचे बाईट सुद्धा चेक केलं, त्याच्यामध्ये लक्षात येईल की आरोपात हे आमचे जीवलग मित्र होते आणि ते आमच्या प्रत्येक सुखदुःखामध्ये येणारे होते। पण त्यांच्या या पुतळ्याच्या अनावरणाला जे काही संजय राऊत नेहमी वेगळं वक्तव्य करत राहता, आमचा त्यांना विरोध आहे। येऊन कोणाला आता आज पण ते गुलाबी गँग बोलले, म्हणजे त्यांना सगळी मुभा आहे का बोलायची? तर माझ्या माहितीप्रमाणे हे जे काही नतद्रष्ट लोक आहेत की ज्यांनी शिवसेनेची वाट लावली, त्यांना आमचा विरोध आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे हा विरोध आमचा कायम राहील। ते म्हणले पाय ठेवतो, मी पाय ठेवला। स्टेशनवर दिसलं ना त्याला काय झालं, संजय राऊतांना दिसलं काय झालं स्टेशनवर, एकही कार्यकर्ता येऊ देणार नाही, आले तर वापस जाऊ देणार नाही, येऊन गेले आणि स्टेशनावर आले पण आणि वापस गेले पण। आम्हाला या आयडिया शिकू नये। राऊत कोणत्याच आंदोलनामध्ये नव्हते, त्यांना शिवसेनेचं आंदोलन कसं करावं हे माहीत नाही। दगडांवर दगड मारून आंदोलन बंद करणारे, लोकांच्या सभा बंद करणारे लोक आहोत आम्ही। त्यामुळे राऊतांनी आम्हाला चॅलेंज करू नये। त्यांनी असं म्हटलंय की मी जे बोलतो बा याची शिंदे गटात जे गेलेले आमदार आहेत यांना भीती वाटण्याचं कारण म्हणजे असं आहे की मी सत्य बोलतो आणि हे जे आमच्या मतावर खासदार झालेला याची काय भीती आम्हाला? एवढा दम आहे तर खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि पुन्हा खासदार होऊन दाखवावं। आमची मतं घ्यायची खासदारावची ना आम्हालाच काही माहिती बोलायचं काय? हे कोणत्या गणितात बसतं? मला तरी असं वाटतं की बाळासाहेबांचे आम्ही शिवसैनिक आहोत याची अक्कल त्यांनी आम्हाला शिकवू नये।